स्वच्छ भारत अभियान हे सर्वत्र उत्स्फूर्तपणे राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत स्वच्छ सुंदर हरित व निरोगी पनवेलसाठी श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने पनवेल परिसरात भिंती रंगवून जनजागृती केली जात आहे. सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुशोभीकरणाचा हा उपक्रम हाती घेण्यात आलाय. त्या अंतर्गत सोमवारी नगरसेविका राजश्री वावेकर यांच्यासह त्यांचे सहकारी आणि डीएव्ही शाळेच्या विद्यार्थ्यांनी नवीन पनवेल परिसरात भिंतींवर प्रबोधनपर रंगकाम केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेसाठी महत्वाकांक्षी अभियान हाती घेतले असून यात नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आलंय. या आवाहनास देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विविध संस्था संघटनाही यात योगदान देत आहेत. स्वच्छतेबाबत सातत्य राहावे यासाठी पूरक योजना सर्वेक्षण होऊ घातले आहे. या पार्श्वभूमीवर श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने परिसरातील सार्वजनिक भिंती रंगवून जनतेचे प्रबोधन केले जात आहे. त्याअंतर्गत सोमवारी नगरसेविका राजश्री वावेकर यांच्यासह त्यांचे सहकारी आणि डीएव्ही शाळेच्या विद्यार्थ्यांनी नवीन पनवेल परिसरात भिंतींवर प्रबोधनपर रंगकाम केले. नवीन पनवेल शहरातील भिंतींवर स्वच्छतेविषयक संदेश देणारी चित्रे रेखाटली जात असून यातील आशयही बोलका असल्याने ही चित्रे येणाऱ्या जाणाऱ्यांचे सहज लक्ष वेधून घेत आहेत.